श्री गुरु सारिखा अस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा अस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानोबरा या अभंगामध्ये आपल्यावर झालेल्या श्री गुरु कृपेचा अनुभव सांगतायत. कृपेमुळे माझं जीवन उद्धरून गेलेलं आहे. मनुष्याचं जीवन श्री गुरूंच्या कृपेशिवाय श्री गुरूंशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही याचा आपण विचार केलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु महत्त्वाचे आहेत. असे गुरु पाठी राखी राहिले तर काय होतं आणि पाठी राखी राहिले नाही तर काय होतं. उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला विषय लवकर लक्षात येईल. पाठी राखी राहिले नाहीत त्यांच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला. महाभारतातला दृष्टांत आहे. कर्ण हा अत्यंत जिज्ञासू होता. आपण सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनावे यासाठी त्या जिज्ञासे पोटी तो सर्वांकडे विद्या ग्रहण करण्याकरता जात होता. त्यावेळेस त्यांनी परशुरामांकडून जाऊन विद्या घ्यावी यासाठी परशुरामांकडे गेला. पण परशुरामजींचा एक नियम होता की मी कोणत्याही ब्राह्मण पुत्राशिवाय कोणालाही विद्या देणार नाही. कर्णाने मी ब्राह्मण आहे असं खोटं बोलला आणि विद्या ग्रहण केली. विद्या ग्रहण केल्यानंतर एक दिवशीचा प्रसंग आहे. बैठकीमध्ये बसलेले असताना परशुरामजींना डोळा लागला. एका बाजूला कलंगेले मांडी टेकवण्याकरता उशी देण्याकरता म्हणून कर्णाने आपली मांडी त्यांना समोर केली. कर्णाच्या मांडीवरती डोके ठेवून परशुरामजी झोपे गेलेले. तेवढ्यामध्ये एक भुंगा आला आणि भुंग्याने मांडी कुरतडायला सुरुवात केली. कर्णाने विचार केला मांडी हलवली तर आपल्या गुरुची निद्रा भंग होईल आणि गुरु रागे भरतील. मांडी हलवली नाही बरं, नाही हलवली तर भुंग आपली मांडी कुरतडणार आहे. त्यांनी तसंच सहन केलं. नंतर त्या रक्ताचा एक ओघळ खाली आला आणि तो परशुरामजींना लागला. काय करायला लागलं म्हणून उठून पाहतात तर रक्ताचा ओघळ कुठून आला. ज्याच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं आणि त्याच्या मांडीतून आला. त्यांनी त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याचा हात पकडला. कर्णाचा हात धरल्याबरोबर कर्णाला सगळी गोष्ट लक्षात येईल. आता जर आपण खरं सांगितलं नाही तर मग हे तर जमदग्नीचे पुत्र आहेत. आईचं मुंडकं उडवायला मागे पुढे पाहिलं नाही आपला विचार करण्याकरता. त्यांनी खरं बोललं पाहिजे. परशुरामजीने विचारलं बोल कर्णा कोण आहेस तू. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी क्षत्रिय पुत्र आहे. ऐक कर्णा, माझा नियम होता, माझं व्रत होतं, ते तू व्रतभंग केलेलं आहे. माझा नियम तू मोडलेला आहे. माझ्याजवळ खोटं बोलून विद्या घेतली ना, एक लक्षात ठेव, हीच विद्या तुला योग्य वेळी उपयोग पडणार नाही आणि याच विद्येने तुझा प्राण घातले. गुरु पाठी राखी राहिले नाही तर काय होईल. ऐका, परिणाम असा झाला. ऐन महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन आणि कर्णाचं युद्ध चालू होतं. त्यावेळेस रथाचं चाक जमिनीमध्ये काय बुडावं. एक हाताने चाक धरून दाताने बाण मारण्याची विद्या शिकलेला तो कर्ण दात बाण मारत असताना नेमका तोच दात त्या क्षणाला पाडला गेला. देवाने मागितला आणि त्या पडलेल्या दातामुळे कर्णाला आपल्याला प्राण गमवावा लागला. गुरु पाठी राखी राहिले नाही तर प्राण सुद्धा आपल्याला बेतावं लागतं आणि गुरु पाठी राखी राहिले तर काय होतं. गुरुवर्य गुहे बाबा एक उदाहरण सांगायचे स्वामी विवेकानंदाचे. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता गेलेले आहेत. जात असताना महाराज जाण्याकरता पैसे नाही आहेत, राहण्याकरता कोणी आश्रय दिलेला नाही, खाण्याकरता कोणी दिलेलं नाही आहे. एक 35 वर्षाचा हा तरणाबांड युवक मुंडाशे बांधलेला भगवा वेश धारण केलेला तो त्या सभेमध्ये गेलेला होता. कुठंतरी कोपऱ्यामध्ये बसण्याकरता जागा दिलेली आहे. बाकीच्या धर्माचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी अर्धा अर्धा तास व्याख्यान करण्याकरता दिलेली होती आणि हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वामी विवेकानंदांना फक्त 5 मिनिटं दिली होती. आपण रामकृष्णांचं चरित्र स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचू शकता. 5 मिनिटं दिलेली होती. व्यासपीठावरती उभे राहिलेले स्वामी विवेकानंद डोळे झाकतात आणि पहिल्यांदा आपल्या गुरुचं स्मरण केलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केलं, डोळे मिटलेले, आपल्या गुरुचं स्मरण केलेलं आहे आणि गुरूंचा एक कृपा प्रसाद कृपा बोध त्यांच्या अंतकरणामध्ये प्रकट झाला. आणि ऐका, त्या कृपा प्रसादाने एकच वाक्य बाहेर पडलं आणि त्या एका वाक्याने अगदी जग जिंकलं. महाराज असं आहे, संपूर्ण जग जिंकण्याची ताकद ज्या एका वाक्यात होती ना, ते वाक्य गुरु कृपेतून बाहेर पडलेलं होतं. म्हणून गुरु कृपा जर असेल तर जगामध्ये कशाची गरज नाही. ती गुरु कृपा तुम्हाला महत्वाची आहे. ज्ञानोबाराय म्हणतात अहो राजाची पत्नी आहे तिला काय कमी आहे का. राजाची कांता
अहो ती राजाची पत्नी झालेली आहे, तिला जगामध्ये कशाची कमी नाही. असं आहे, मनाची या जो काही सिद्धी पावे तिनं मनामध्ये कल्पना करावी तसं तिला मिळणार आहे. ज्ञानोबारांची एक युक्ती आहे महाराज, युक्ती अशी असते. ज्ञानोबाराय वरचढ दृष्टांत देतात, ह्याच्यामध्ये थोडीशी उणीव आहे. आणखीन जवळचा दृष्टांत, आता हा दृष्टांत ज्ञानोबारांनी दिलेला होता की राजाची पत्नी झालेली आहे, तिला एकदा राजा राणी झालेली की कशाची कमी पडणार नाही, तिनं मनामध्ये कल्पना करावी तिला तिला प्राप्त होणार आहे. तसं माझ्या जीवनामध्ये श्री गुरु हे राजे आहेत, राजा असल्यामुळे मला कशाची कमी पडणार नाही, जी मनामध्ये कल्पना येईल ती प्राप्त होणार आहे. तसं पण ह्याच्यामध्ये ज्ञानोबारांना कमतरता वाटली. कोणती कमतरता वाटली? असं आहे, राजा आहे म्हणून ती राणी आहे, राजा आहे म्हणून ती राणी आहे, राजा असल्यामुळं तिला काही कमी पडत नाही. पण हा जर राजाच राहिला नाही तर ती राणी राहील का? समजा हा जर अगोदर गेला, हा जर स्वर्गवासी झाला, हा राजाच राहिला नाही, ती राणी राहील का? मग मात्र ती कमी पडू शकते. किंवा हा राजा आहे, परकीय आक्रमण झालं, परकीय आक्रमण झालं आणि ह्याचं राज्य आणि वैभव दोन्हीही जर गेलं तर याच्याजवळ वैभव राहणार नाही आणि मग पर्यायाने तिच्याजवळही राहणार नाही. समजा असं झालं नाही, तोही राहिला, त्याचं परकीय आक्रमणही झालं नाही, थोडीशी गंमत म्हणून सांगू का, सगळं जर मंत्रिमंडळ गुवाहाटीला निघून गेलं तर ह्याचं राज्यपद राहील कसं? तो राजा राहणार नाही आणि त्याचं राणीपद राहणार नाही. ज्ञानोबारांना कमतरता वाटली म्हणून पुढचा दृष्टांत दिला, कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला काय उने त्याला सांगे जोजी. अहो कल्पतरूचं झाड त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे ना, काय कमी आहे त्याला? तसं गुरु माझ्यासाठी राजा आहेत, गुरु माझ्यासाठी कल्पतरू आहेत आणि ते पाठीराखे असल्यामुळे मला कशाची गरज नाही आणि तेच माझ्या जीवनामध्ये कृपा करणारे असल्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. ऐका, असं आहे, गुरुजवळ जात असताना, तीर्थामध्ये जात असताना आणि देवाजवळ जात असताना काय काय लागत असतं? तुम्ही तीर्थामध्ये जात असाल तर तीर्थामध्ये भाव पाहिजे, तीर्थामध्ये भाव पाहिजे. देवाजवळ जात असताना भावना पाहिजे आणि गुरुंजवळ जात असताना श्रद्धा पाहिजे. विठ्ठला असताना भाव पाहिजे असं म्हटलेलं आहे. तीर्थी भाव फळे, तीर्थामध्ये क्रियेला नाही भावाला फळ आहे. तुम्ही पंढरपूरला गेला, चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना पाणी म्हणून जर तुम्ही स्नान करत असाल तर फळ नाही आहे, ते तीर्थ म्हणून जर स्नान करत असाल, भाव जर तीर्थाचा असेल तर फळ आहे. कारण चंद्रभागेमध्ये तुम्ही जसं स्नान करताना तसं पंढरपूर मधल्या म्हशी सुद्धा स्नान करतात. क्रिया सारखी असल्यावर काय झालं, फळ भावनेला आहे क्रियेला नाही आहे. असं असतं, क्रिया साम्यता जे असलं तरी भाव भिन्न असतो ना महाराज. अहो दरोडेखोराने खून करण्याकरता पोट फाडलं, म्हणजे दरोडेखोरही पोट फाडतो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरही पोट फाडतो, क्रिया कशी आहे? सारखी आहे. भावना कशी? भिन्न आहे. एकाला मारायचंय आणि एकाला तारायचंय. नाही कळलं? आणखीन सोपं सांगू का, आई सुद्धा तोंडावून हात फिरवते आणि सलून मध्ये न्हावे सुद्धा तोंडावून हात फिरवतो. क्रिया सारखी आहे, भावना भिन्न आहे. असं तीर्थामध्ये क्रियेला नाही भावनेला महत्व आहे. तीर्थी भाव फळे, तीर्थामध्ये भाव धारण करून जा तर फळ आहे. आणि ऐका, तीर्थामध्ये भाव महत्वाचा आहे, देवाजवळ जात असताना भावना महत्वाची आहे. भावना काय ते महत्वाची आहे. काय भावना असावी? देव माझा मी देवाचा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा त्वमेव माता च पिता, त्वमेव 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 सर्वम मम देव देव. आपण रोज भगवान शंकराच्या इथं दर्शनाला जात असता, दर्शनाला जात असताना तिथं भावना पाहिजे. तिथं क्रिया किंवा तिथं बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत, भावना महत्वाची आहे. भावना नसेल तर काय होतं? ऐका, भावना नसेल तर काय होतं? असं आहे, भावशून्यता. बाळ क्रीडेमध्ये एक प्रसंग आलेला आहे,
भगवान परमात्मेने कालिया मर्दन करण्यासाठी चेंडूच्या माध्यमातून डोहामध्ये उडी मारली आणि देवाने सुद्धा उडी मारल्याबरोबर देव बुडाला म्हणून सर्व गोपाळ धावत गोकुळामध्ये आले. गोकुळातल्या लोकांना सगळ्याला ओरडून सांगितलं, अहो गड्यांनो, कृष्ण यमुना डोही बुडाला, देव पाण्यामध्ये बुडालेला आहे, देव बुडालेला आहे. असं म्हटल्यानंतर सर्व गोकुळ धावत आलं. धावत आलेलं गोकुळ, त्याच्यामध्ये सर्व गोपाळ आले, गावातील ज्येष्ठ नागरिक आले, घरातले नंदराज यशोदामय्या आले. पण ज्या वेळेस ते सर्व लोक धावत धावत यमुनेच्या जवळ आली, त्यावेळेस देवाच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला, ही लोक माझ्यावरती प्रेम करतात पण ह्यांची भावना कुठपर्यंत आहे? काय देवले खोडील हो, देव फार खोडील आहे, ते कुठं कात्री मारतो कळत नाही. भावना खरंच माझ्यावरती आहे का? पाहण्यासाठी देव पाण्याच्या खाली जाऊन बसले आणि सर्वांची भावना पाहू लागले. त्यावेळेस काय झालं? तुकोबाराय वर्णन करतात, तीर देखून या यमुनेचे जळ काठीच कोल्हाळ करीतात. त्या काठावरती सर्व आरडाओरडा करू लागले, कैवाड नवे घाला वया ओढी, आपणाशी ओढी भय मागे. कुणाला ओढी घालू वाट नाही, बाकीच्यांचं जाऊ द्या. मागे सरे माया आपुलीची घाली धाके अंग. यशोदामय्या सुद्धा मनामधला भाव चोरून त्या ठिकाणी मागे सरू लागले. तुकोबारांनी काय बारकावा पाहिला आहे का? मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुलीची घाली धाके अंग, अंग राखोनिया माय खेद करी, अंतरी हे हरी जाणवले, जाणवले मग देवे दिली बुडी. आणि तुका म्हणे कुडी भावना हे, भावनेच्या मुळे अंतरला देव. म्हणून देवाजवळ असं आहे, भावना बदलली पाहिजे हो, क्रिया नाही बदलली पाहिजे. रोजचं दर्शन किती घेता याच्यापेक्षा किती भावनेने घेतायला महत्व आहे. देवाचं दर्शन रोज किती वेळा घेता याच्यापेक्षा किती भावनेने घेता याला महत्व आहे. भावना बदलली पाहिजे. असं आहे प्रसंग आहे, नामदेवराय वाळवंटामध्ये बसलेले होते, खेळण्याकरता गेलेले होते. खेळण्याकरता गेलेले असताना तिथे घिसाडीन घिसाडीन आलेले होते. आता त्यांचं विंचवाचं विराट पाठीवरती म्हणतात तसं त्यांचं विराट सगळ्या त्या बग्गीमध्ये असतं, पण त्याच्यातच सगळा संसार सगळं त्याच्यातच असतं. थोड्या वेळाने त्या घिसाडीने त्या घिसाडीन आपल्या पत्नीला सांगू लागला, अभी भोजन का समय हो गया, खाना बघा, रसोई बघा. असं म्हटल्यानंतर तिने ती दगड ठेवलेले, त्याच्यामध्ये सरपण घातलेलं आहे आणि त्याच्यावरती भली मोठी हांडी ठेवलेली आहे. मग आता त्यांच्याकडे काय थोडंच फराळानं उपवास साहित्य असतं मला. जे सगळं पदार्थ त्यांनी कापून टाकायला सुरुवात केलेले, ससा कापला टाकला, कुत्र कापला टाकला, मांजर कापला टाकला. आता हे कीर्तनात सांगायची वेळ आली मला, पण इतिहास आहे. सर्व पदार्थ टाकत होते. थोड्या वेळाने तो घिसाडीन म्हणू लागला, अभी हांडी भरगाई घ्या. तिने सांगितलं, अभी तक हांडी नाही भरी आहे, अभी खाली आहे, तो इकडं तिकडं का करू, अभी इसमें डालने के लिए कुछ नहीं है, जो भी था सब डाल दिया. असं म्हटल्यानंतर तो घिसाडीन तिकडं तिकडं पाहायला लागला, तेवढ्यात तिथं नामदेवराय दिसले होते. वो देख वो लड़का जरा है, उसको लाओ, उसको काटो और डालो इसमें. हे कोणी ऐकलं? नामदेवरायने ऐकलं. नामदेवरायने ऐकल्यानंतर महाराज चिंग चिंग चिंगाडले. नामदेवराय पळतच गेले, वाळवंट रावळामध्ये गेलेले, देवाचं पाय पकडलेले. देवा वाचवा, देवा वाचवा, देवा वाचवा, देवा वाचवा. नमाज झालं काय? कोणतरी तो घिसाडी आलेला आहे वाळवंटामध्ये आणि तू मला मारण्याकरता तयार झालेला आहे आणि मला कापून त्या अंड्यामध्ये टाकण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. नामदेवराय म्हणतात, देव म्हणतात नामदेवरायला, नामा नाही ओळखलं, नाही ओळखलं काय देवा, मला मारण्याकरता तयार झालेले ते नाही ओळखलं, नामा नाही ओळखलं देवा. अरे कोण होता तो?
कोण होता तो घिसाडी आणि कोण होती ती घिसाडी नामा अरे ते दुसरी कोणी नव्हतं तो घिसाडी म्हणजे मी झालेलो होतो मीच तो घिसाडी होतो आणि रुक्मिणी आई साहेब घिसाडी मला पाहायची होती की तुझी तू ओळखतो का आम्हाला तुझी भावना आम्हाला पाहायची होती नामा नाही ओळखलं देवा नाही ओळखलं मग आता एक काम करा आता थांबायचं नाही आता इथं थांबू नका आता औंढ्या नागनाथला जा औंढ्या नागनाथला जा औंढ्या नागनाथला गेल्यानंतर तिथं विसोबा खेचर गुरुजी भेटले त्या गुरुजींकडे बोध घेतला आणि बोध घेतल्यानंतर परत ज्या वेळेस पंढरपूरला नामदेव आले त्याच वाळवंटामध्ये बसलेले भजन झालं शिदुरी खाण्याकरता चपाती सोडलेले आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर खाण्याकरता सुरुवात केली तेवढ्यामध्ये कुत्रं आलं आणि कुत्र्याने तिथं ताटातली चपाती उचलून पळू लागलेले त्यावेळेस तेच नामदेवराय हातामध्ये वाटी घेतलेले तुपाची वाटी घेतलेले आणि त्या कुत्र्याच्या पाठी लागलेले तेव्हा थांबाओ देवा थांबा तसं खाऊ नका तसं खाल ना तुमचं पोट दुखेल देवा देवा तशी चपाती खाऊ नका हो देवा तशी चपाती खाऊ नका तुमचं पोट दुखेल ही तूप लावा त्याला तूप लावल्यानंतर तिचा पती मऊ होईल तुमचं पोट दुखणार नाही देवा ऐका पहिल्यांदा घिसाड्यातला देव दिसला नाही आता कुत्र्यातला देव दिसतोय काय बदललं भावना बदलली भावना अशी झाली पाहिजे ऐका भाव देव कुठे आहे हे कळलं पाहिजे त्याला भावना बदलणं म्हणतात आणि देव चराचरामध्ये आहे ही खरी भावना आहे असं आहे चराचरामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन होणं ही खरी भावना आहे आता माझ्या समोर हा वरती मंडप आहे याला वेगवेगळा रंग आहे वेगवेगळा आकार आहे वेगवेगळा नक्षी आहे पण याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हा सर्व मंडप आहे कोणती गोष्ट याच्यामध्ये वेगवेगळा रंग आहे वेगवेगळा आकार आहे वेगवेगळी नक्षी आहे पण एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळे हा सर्व मंडप आहे कोणती गोष्ट बोला सवाल 10,000 के लिए ऐका त्याचं नाव आहे दोरा दोरा आहे म्हणून कापड आहे दोरा आहे म्हणून रंग आहे दोरा आहे म्हणून नक्षी आहे दोरा मुख्य आहे म्हणून हा हे कापड आहे जगाचा विचार करा संसाराचा विचार करा विश्व पट ब्रह्म दोरा देव दोऱ्यासारखा आहे आणि संसार कापडासारखा आहे म्हणून भावना कशी पाहिजे दोऱ्यासारखा पाहिजे माता भगिनी माझ्या समोर भरपूर संख्येने बसलेले आहेत मला एका प्रश्नाचं उत्तर द्या दुधामध्ये तूप आहे का नाही आहे दुधाच्या तळाला असतं मधोमध असतं का वरती असतं सवाल 10,000 के लिए कुठे असतं बोला दुधामध्ये तूप आहे दुधाच्या तळाला आहे मधोमध आहे का वरती आहे वरती ना मला वाटलंच होत पुस्तक पाहून स्वयंपाक शिकणे ऐका दुधामध्ये तूप आहे आता मी सांगतो उत्तर देतो दुधामध्ये तूप आहे दुधाच्या तळाला आहे मधोमध आहे का वरती आहे मला असं म्हणायचंय दुधाच्या कणाकणात तूप आहे दुधाच्या कणाकणात तूप आहे पण ते तसं मिळणार नाही मंथोनी नवनीता तसं चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे पण तो तसा मिळणार नाही तिथं दुधाचं मंथन करावं लागतं इथं तुम्हाला गुरुकृपा लागते गुरुकृपा झाली गुरुकृपा झाली नामदेव राय वर्णन करतात नामा मने खेचर पायी आणि ओळखी झाली सर्वा ठाई भावना बदला म्हणून ऐका तीर्थामध्ये जात असताना भाव महत्वाचा आहे देवाजवळ जात असताना भावना महत्वाची आहे शेवटचं सांगतो आणि थांबतो गुरूंजवळ जात असताना श्रद्धा महत्वाची श्रद्धा पाहिजे तुम्ही जेवढी श्रद्धा वाढवाल तेवढी कृपा तुमच्यावरती लक्ष लवकर होईल असं आहे ज्याच्यावरती कृपा लवकर झाली एकच वाढलेले त्याची श्रद्धा वाढलेली असं आहे पैठणला ब्रह्मवृंद होते वेद पाठक होते एवढे रती महारती होते पण ज्ञानोबारांची कृपा होण्याचा अधिकार फक्त रेड्यालाच होता कारण त्याची श्रद्धा ज्ञानोबारांवरती होती ऐका एवढ्यांमध्ये ज्ञानोबारांनी फक्त रेड्यावरतीच का कृपा केली त्याचं उत्तरच आहे करील ते काय मोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी असं आहे जेवढी श्रद्धा वाढली
तेवढी कृपा लवकर होते म्हणून परमार्थामध्ये आपण परमार्थ मार्गाला लागलेले आहात। आता एवढ्या सगळ्या 22 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण जेवढा परमार्थ केलेला आहे याचा अर्थ आपण परमार्थ मार्गामध्येच आहोत ना। 22 वर्ष सत्ता करणं म्हणजे 22 वर्ष आपली या परमार्थाच्या प्रवासाची आहे। एवढं करत असताना आपण एवढंच लक्षात घ्यायचंय की आपली जेवढी श्रद्धा वाढवता येईल ना तेवढी वाढवली पाहिजे, कारण कृपा श्रद्धेने होते, कृपा क्रियेने होत नाही। ऐका असं आहे, घरामध्ये आलेला वायरमॅन, घरामध्ये तुम्ही विजेवरती किती पंखे फॅन फ्रीज मिक्सर लावलेला आहे काही पाहत नाही, मग तो फक्त तुमचं मीटर पाहतो, मीटरवरचं रीडिंग वाचतो आणि तुमचं बिल बनवतो। ज्यावेळेस आपण सद्गुरू संतांजवळ जात असतो ना त्यावेळेस तुम्ही किती परमार्थ किती वर्ष परमार्थ केला हे पाहत नाही, तुमची श्रद्धा पाहतात आणि तुमचं बिल बनवतात, संध्याचं रीडिंग पाहतात। म्हणून श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करा, कृपा लवकर आहे। ज्ञानोबाराय म्हणतात अशी कृपा माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावरती केल्यामुळे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरिलो गुरु कृपे ज्ञानेश्वर। इतरांचा लेखा कोण करी झालेली सेवा पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय आपणा सर्व श्रोत्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। प्रथमच या भीमाशंकर सोसायटीच्या माध्यमातून सर्व नियोजक संयोजकाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा आलेला हा योग आहे। असं आहे, जे बोललेलो आहे ते माझं नाही आहे। असं आहे, आपल्याजवळ जो आवाज आला तो कशाच्या माध्यमातून आला, माईकच्या माध्यमातून आला, पण हा माईकचा नाही आहे, बोलणाराचा आवाज माईकच्या माध्यमातून आला पण तो माईकचा नाही आहे, बोलणाराचा आहे। तसं आपल्या समोर जे चिंतन आलं, जे शब्द आले ते या माईकचे नाही आहेत, बोलविता ध्वनी वेगळाचे, आणि ते बोलवणारे कोण जर असतील तर माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुजन आहेत, ज्यांच्या जवळ बसून, ज्या गुरुजनांच्या जवळ बसून आम्ही ही सर्व विद्या घेतली आणि ते जसं बोलवतील बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं आहे, आपलं जीवन उदबत्तीसारखं असतं महाराज, उदबत्ती पेटवली की जळते, एक चिमटभर राखली राहते बाकी काही राहत नाही, परंतु जोपर्यंत जळते ना स्वतः जळते, अनेकांना सुगंध देते आणि अनेकांच्या जीवनामध्ये आनंद देते। माणसाचं जीवनसुद्धा जळत जातं पण जोपर्यंत जगत आहात ना तोपर्यंत आपण दुसऱ्याकरता जगावं, दुसऱ्याकरता जगावं, त्यावेळेस आपल्या जगण्याचा सुगंध येतो आणि आपल्या जगण्याने अनेकांच्या जन्मामध्ये आनंद निर्माण होतो। आता हे सर्व मंडळी मला असं वाटतंय सर्व जुन्नर आंबेगाव या परिसरातली या त्या भागातली आहे, तिकडं कोंडाजी बाबा डेरे, आणखीन मनसुख बाबा असतील, आपण फुले बाबा असतील, पुन्हा हे सर्व मंडळी म्हणजे हे उदबत्तीसारखं त्यांचं जीवन जगलेलं आहे, स्वतः जगले झिजले पण त्यांच्या कीर्तीचा सुगंध आपल्याला आजही आनंद देतोय। शेवटचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो, पेटवलेली उदबत्ती जळली की जळून संपणारच आहे, मला उत्तर असं द्या, ती उदबत्ती देवाजवळ जळाली तर तिथं जळणं सार्थक असतं का प्रेतापुढे जळाली तर तिथं जळणं सार्थक असतं? साहजिकच आहे, उदबत्ती देवापुढे जळाली ना तर तिचं जळणं सार्थक आहे, प्रेतापुढे कितीही जळाली तर तिचं जळणं सार्थक नाही। तसं ही उदबत्ती संसार नावाच्या प्रेताजवळ कितीही जळा तिला किंमत नाही, ही परमार्थाकरता ज्याची ज्याची जळली ना त्याच्या जीवनाचा सुगंध आहे आणि त्याच्या कीर्तीचा आनंद आहे। हे शिकवतं कोण? हे सर्व वारकरी शिक्षण संस्थेची गुरुवरी शिकवतात। वयाची 92 वर्ष चाललेले आहेत कुरेकर बाबांना, पण आजही आजही सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास आपलं शरीर देह कष्टविती फक्त विद्यार्थ्यांना बोध देण्याकरता शिकवतात। ही माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुजनांची पुण्याई आहे आणि त्यांचं सामर्थ्य आम्हाला या ठिकाणी बोलण्याकरता प्रवृत्त करतं। महाराज मगाशी मी बोलत असताना उदाहरण दिलेले होते, काल परवा कोणतरी त्या राजकारणी लोकांनी त्याची खिल्ली उडवलेली आहे, अर्थात लक्षात घ्यायचं की ही कृपेचं बोलणं नाही, हे पोपटपंची आहे, पण या ठिकाणी जे बोललं जातं ते पोपटपंची नाही, हे अनुभवाचे बोल आहेत, हे कृपेचे बोल आहेत।
सामान्य कुटुंबातले लोक विद्यार्थी एवढ्या गादीवरती बसून ज्या वेळेस ब्रह्मज्ञान सांगत असतात हा अधिकार कोणी दिलेला आहे? हा अधिकार गुरुच्या कृपेंनी दिलेला आहे. म्हणून जी अशी गुरुकृपा माझ्यासह तुमच्या आमच्यावरती सर्वांवरती व्हावी, आपणा सर्वांवरती व्हावी आणि आपल्याही अंतःकरणामध्ये भक्तीचा बोध प्रकट व्हावा याकरता आपणही श्रद्धा वाढवावी आणि अशी श्रद्धा ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या चरणी ठेवून आपण आपलं परमार्थिक जीवन मार्गक्रमण करत राहावं. जाता जाता सहज सांगेन, वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमचे खजिनदार भालचंद्र शेठ या ठिकाणी आलेले आहेत. संस्थेमध्ये सध्या आता अन्नपूर्णा नावाची योजना 2015 पासून ज्यावेळेस ते खजिनदार झाले, संदीपान महाराज अध्यक्ष झाले तेव्हापासून चालू आहे. यावर्षी अडचण अशी झालेली होती की विद्यार्थ्यांना जेवण्याकरता बाहेर बसावं लागत होतं, वरंड्यामध्ये बसावे लागत होते आणि हातावरती ताट, पाऊस आला तर हातावरती ताट घेऊन जावं लागत होतं. म्हणून यावर्षी कार्तिकी यात्रेमध्ये अन्नपूर्णा भवन बांधण्यासाठी संस्थेने फार मोठा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी आखलेला आहे. मोठा अन्नपूर्णा भवनचं बांधकाम आहे. मला असं वाटतंय की तेथे एक शीत दिदले अन्न, कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान ये तीर्थीचे, असं आहे. अन्नदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि अशा या अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जे योग्य पात्र असे आहेत, असं आहे, दान देत असताना देश, काल आणि पात्र तीन पाहावं लागतं. आळंदी सारखा देश आहे, विद्यार्थी आमच्यासारखे अभ्यास करणारे असं पात्र आहे आणि काळ जर म्हणावा तर आळंदीतला शुभ काळ अवघ्या दिशा असा काळ आहे. मग अशा ठिकाणी त्या बांधकाम असेल, अन्नदान असेल, त्याकरता भाविकांनी त्याच्यामध्ये सम्मिलित व्हावं अशा प्रकारची सूचना एक वारकरी शिक्षण संस्थेचा पायिक सेवक या नात्याने आपल्यासमोर ठेवतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तरी नूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनिवित असे. विठ्ठल जय जय Oh.